Video, he makes video for YouTube. Oh, really? Yeah, he's very famous in Indian. Oh, wow. Yeah. I don't know. Really? Yeah, I will find him out. One sec. What? What's the guy? Oh, and it's me. Yeah, it's you. Who is it? What is your name? I'm not saying me because I don't want to. Oh, okay. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. माझं नाव प्रथमेश पांगे, माझं चॅनल आहे कोकण टू लंडन, यावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून. सो पुन्हा एकदा खूप दिवसाने मी तुमच्यासमोर नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि तो ब्लॉग आहे आजचा मस्तच असणार आहे, खूपच मस्त असणार आहे आणि खूप मजा होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. ते बघाच तुम्ही. आणि खूप बघण्यासारखं आहे म्हणजे काय, तिथे तर मार्केट आहेत रस्त्यावरती. आपल्या इंडियामध्ये कसे रस्त्यावरती वगैरे कपडे वगैरे विले जातात तेच बघणार आहोत आपण. आणि खूप पार्टी प्लेस असल्यामुळे अजून मजा येणार आहे. सो चला तर मित्रांनो, आता आपण निघायची तयारी करूया. मी चहा वगैरे नाश्ता वगैरे केला, आंघोळ केली आहे आणि इथे येऊन बसलो आहे. फक्त मला जॅकेट घालायचं आहे आणि निघायचं आहे. जवळजवळ एक तास लागणार आहे आणि मी जाणार आहे बसने. तुम्हाला जर्नी वगैरे दाखवत बसत नाही कारण का लास्टच्या व्हिडिओमध्ये जर्नी वगैरे दाखवली होती, कसं जायचं बसने, कसं जायचं ट्रेनने, कसं जायचं. तर नॉर्मल एक बस घ्यायची आहे माझ्या घरापासून, एक दोन बस चेंज करावे लागणार. एक तासाची जर्नी आहे, मस्तपैकी लवकरात लवकर पोहोचेल आणि ऑफ पीक असल्यामुळे अजून लवकर पोहोचेल. सो सी यू सून, कॅच यू लेटर, सी यू ॲट कॅमडन टाउन. मित्रांनो, आताच आपण आलो आहोत कॅमडन टाउन मार्केटला. आणि ह्या मार्केटची खासियत म्हणजे इकडे सगळं रस्त्यावरती विकलं जातं. तुम्ही बघू शकता इकडे जॅकेट्स वगैरे सगळं रस्त्यावरतीच आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. सो तुम्ही बघू शकता इकडे गर्दी किती आहे, खूप भरलं आहे. आज मार्केट आहे, आज सॅटरडे असल्यामुळे अजूनच गर्दी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे रस्त्यावरती सेल वगैरे केलं जातं. सो इकडे चालताना मला आता मस्तपैकी बिल्डिंगवरती ग्रीनरी दिसली म्हणून बघायला पुढे आलो. तर पूर्ण ती बिल्डिंग ग्रासने झाकली गेली आहे. पूर्ण बघू शकता एका साईडला भिंतींवरती 3D पेंटिंग केलेली आहे ड्रॅगन वगैरे, कारण का इकडे चायनीज लोक जास्त राहतात. इकडे हा एरिया तसा बघितला तर डॉजी समजला जातो, कारण का इकडे जास्त ड्रग्ज वगैरेची सप्लाय वगैरे कधीतरी व्हायची पहिल्यांदर, म्हणून इकडे शॉप्स वगैरे बघा रस्त्यावरती असतात. रस्त्यावरती कपडे वगैरे विकले जातात इकडे, खूप स्वस्त असतं इकडे, महाग नाही आहे काही. सो ह्या मार्केटला कॅमडन टाउन आणि कॅमडन लॉक पण बोललं जातं. तुम्ही बघू शकता इकडे लिहिलेलं आहे ब्रिजवरती लॉक. तसं बघितलं तर हा पार्टी प्लेस पण आहे. तुम्ही बघू शकता खूप लोक मजा करायला येतात इकडे. ॲज यू कॅन सी हे ॲक्च्युली कॅनलसाठी फेमस आहे. हा बंदरा बांधला आहे त्याच्यासाठी हे फेमस होतं. पूर्ण गावचं फील होतं इकडे.
सो आता मी आत्मे जातो आहे आणि इकडे स्टार्टिंग होती चायनीज शॉप्स आहेत जे 6 पाउंडला वगैरे चायनीज वगैरे भेटते इकडे, ते आपण बघू स्टार्टिंगला. जेवणासाठी यांनी पॉट्स बांधले आहेत असे की याच्यामध्ये आत्मे जाऊन आपण जेवू शकतो. कॅप्टन लॉक. इकडे फिरताना असे फूड हॉल आहेत जिथे तुम्हाला 6 पाउंडमध्ये वगैरे फ्रीमध्ये नाही सॉरी 6 पाउंडमध्ये खायाल तेवढं भेटतं, अनलिमिटेड फूड. सो असे आहे तिकडे सगळं. यू कॅन सी हियर, हे बघा असे कप्पे आहेत, मिक्स अँड मॅच. सो आता मी चिकन या येस प्लीज या लीड एव्हर स्पायसी. सो आता मी खातोय चिकन चाउमेन राईस अँड ऑल. येस प्लीज. वॉट इज दिस कॉल स्वीट अँड शॉर बॅग विन हे ओके द ड्राय चिकन. थँक यू. लेडीज शो मी काय काय आहे त्याच्यामध्ये. सो हाऊ मच इज द पेइंग बॅक कॅश. ओके इज द कॅश. आय एम जस्ट फिल्मिंग यूट्यूब. सो आय गॉट माय मोठंच्या मोठं डिनर. थँक्यू. सो इकडून मला जावं लागणार आहे. सो इकडे असं मार्केट आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व मुंबईसारखं वाटेल. रस्त्यावर वगैरे विकतात ते सगळं स्टॉफ इकडे भेटतो. ॲज यू कॅन सी या जॅकेट्स फक्त 12 पाउंडला आहेत म्हणजे 1200 रुपयाला ब्ल्यू कलर वगैरे. हे ॲक्च्युली यूज होऊ शकतात, यूज जॅकेट असतं ते 12 पाउंडला. खूप स्वस्त कपडे मिळतात इकडे, ब्रँडेड असतात पण स्वस्त भेटतात. इकडे एकदम मी जॅकेट घेतलेलं आणि ते जॅकेट खूप स्वस्तात भेटलं म्हणून घेतलं, नवीन होतो इकडे. ते जॅकेट घेतलं तेव्हा नंतर घरी जाऊन बघितलं मी आणि त्याच्या दोन्ही पॉकेटमध्ये एक एक वस्तू भेटला. एक चुंगम होता आणि एक माचीसचा बॉक्स होता. नंतर ते फेकून दिले जॅकेट कारण का ते नंतर समजलं मला सेकंड हँड होतं. इकडे चलताना मला हे असं ठेवलेलं दिसलं. सो बघितलं तर मला वाटतं ह्यांचं दुकान होतं. हे बिचारे गेले वाटतात काका. हॅलो मॅन्टी, आय ओनली क्राय ॲट अगली पीपल. हे कपडे बघा, कोणाचे आहेत हे कपडे? नाही ड्रॅक्युलर्स, सम काइंड ऑफ ड्रॅक्युलर्स. इकडे मस्त अम्ब्रेलाज वगैरे लावलेले आहेत वरती कॅम्पडन मार्केट. मग इकडे पाऊस पण पडणार नाही ना, हे आयडिया मस्त आहे. हा भारी आहे कायता. सो मला घ्यायची होती कॅप, बट कॅप इकडे खूप महाग आहे.
पहिल्यांदा इकडे इंडियन फूड वगैरे असायचं, आता काहीच नाही राहिलं. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण वगैरे आहे. इकडे कॅम्पडन मार्केट लिहिलेलं आहे बघा तिकडे, आणि इकडे आईस्क्रीम ठेवलेलं आहे. ओ माय गॉड, आजचा दिवस म्हणजे वेडावर काय, सगळे येत आहेत आणि मला पकडत आहेत. आज मी ब्लॉगिंग करायला आलो आणि मला सगळेजण युनिकच कपडे आहेत इकडे सगळे. यु कॅन सी हियर, काहीतरी वेगळाच आहे झाला. सो कधी जर तुम्ही आलात कॅम्पडन टाउनला तर ह्या शॉपमध्ये जा. हे आहे सायबर डॉग म्हणून आहे, खूप फेमस आहे. असं आहे ते, खूप ह्याच्यामध्ये युनिक रेडियम यूज करून ह्या लोकांनी कपडे वगैरे तयार केलेले आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील खूप मस्त पद्धतीने. सो मित्रांनो, हे मार्केट खूप जुनं आहे, जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून इकडे मार्केट भरत आहे. हे ॲक्च्युली इकडे डॅम होता, बोट्स वगैरे लागायच्या मच्छी वगैरे. सो त्यामुळे इकडे मार्केट भरायला लागलं आणि हे मार्केट होतं ते लोकल शॉप्ससाठी फेमस होतं. जसं काय, जसं की तुम्ही बघू शकता कपडे वगैरे चोरीचे सेकंड हँडमध्ये भेटतात इकडे. प्लस ड्रग्ससाठी पण खूप फेमस आहे. आईस्क्रीम्स, सर्व प्रकारच्या पेंटिंग्स, जे गरीब लोकांसाठी हे ॲक्च्युली मार्केट बनवण्यात आलं होतं. गरीब लोकांना कुठेही श्रीमंत रिच एरियामध्ये बस जायला जमत नव्हतं, अफोर्ड करत नव्हतं, त्यामुळे त्यांनी हे मार्केट बनवलं. आणि सेकंड थिंग म्हणजे ह्या मार्केटला जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून भरत आहे हे मार्केट. हल्लीच रिसेंटली काही वर्षापूर्वी इकडे आग लागली होती, त्यामुळे मार्केट पूर्ण जळून खाक झालं होतं. पुन्हा त्यांनी हे मार्केट बनवलं आणि आता पुन्हा चालायला लागलं आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे. सो आता मी मार्केटमधून बाहेर आलो आहे यार, मला या पॉडमध्ये बसायचे होते, राहूनच गेलो. नेक्स्ट टाईम पुन्हा येणारच आहे तेव्हा मी बसून वगैरे दाखवेन. हे कॅम्पडन टाउन आहे, पार्टी प्लेस म्हणून ओळखला जातं. इकडे पब्स वगैरे खूप आहेत, प्लस तुम्हाला फेशियल वगैरे करण्याचे इकडे शॉप्स वगैरे खूप आहेत. आता खूप फेमस आहे, जवळजवळ लंडनमधलं नंबर 5 टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून पण तुम्ही म्हणू शकता. याला नंबर 5 लागतो टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी. हे लॉक्स वगैरे बघा, आय थिंक गुड लकसाठी लावलेले आहेत हे लॉक्स वगैरे. मी तुम्ही बोटिंग पण करू शकता, 90 मिनिट टूर, चिल्ड्रन 750. जसं मी तुम्हाला सांगितलं हे एक पार्टी प्लेस आहे, इकडे गर्दी बघा किती आहे.
किती लोक आहेत बघा. असं चढून वरती जायचं आहे आणि the whole Camden town. कसं दोन्ही साईडला बिल्डिंग आहेत आणि कशी सिटी बनवली आहे बघा पाण्याच्या मध्ये. इथे बोटिंग वगैरे पण होते त्यामुळे बोट्स वगैरे असे ठेवलेले आहेत. ॲक्च्युली पार्टीसाठी आहे. या इकडे खालती एक बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये लग्नाची पार्टी चालू आहे असं वाटतं कारण काय सगळी प्रोफेशनल लोक आली आहेत. मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या देशांचे स्ट्रीट फूड आहेत. इकडून स्टार्ट होतं ब्रिटिश स्ट्रीट फूड, अर्जेंटिना ला पायला मीन्स स्पॅनिश असेल स्पॅनियला, आणि हे आहे बाबाजी जे इंडियन आहे बर्गर बाबाजी का बर्गर अँड फॅक्टरी पॅक अमेरिकन आहे. इकडे आपली कोलकत्ती रोटी फिश अँड चिप्स कलमारी हॉट डॉग्स इंडोनेशियन इंडोनेशियन स्ट्रीट अँड स्नॅक्स सगळ्या देशांचे आहे तिकडे. सो मित्रांनो अशा तऱ्हेने आजचा दिवस होता. आज आपण खूप फिरलो. कॅमडेन टाउन आहे कॅमडेन लॉक पण बोलतात त्याला आणि खूप मजा केली. आज हा पार्टी स्पॉट आहे एकदम आणि आज पूर्ण दिवस इकडे काढायचा होता पण आता मला जावं लागणार कारण का आता वाजले 7:30 वाजले त्यामुळे मला जावंच लागणार आहे. खूप मजा करायची होती पण बघू आता कसं काय ते. ओ एम इज मी या इट्स यू हु इज योर व्हॉट इज योर नेम. ओके 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 सो आई एम ब्लॉगिंग फॉर इंडिया या Yes, it's in my language, actually. So you'll not understand. Where are you from? India. I don't speak Punjabi, but I am Indian. Oh, really? Yeah. Can you speak Hindi? I don't speak Punjabi. Come on. Just say Hindi. No, I don't speak Punjabi. Okay, okay. Sasrikal is what Sasrikal, I said. Sasrikal. Yeah, I know. Even I know Sasrikal. I don't know. It's okay. That's fine. My dad is Punjabi. Oh, okay. No, 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 I'm not. Tikka something, I don't know. Roti, tikka, curries and all. Yeah, so how's it going? Yeah, no, I just saw you on that. Yeah, I'm vlogging. Why are you vlogging? Where are you from? I'm Mumbai. Are you just visiting? No, 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 I'm living here for a long time. Okay. I'm just... So you're visiting for people back home or just... You're on YouTube? Yeah, I'm on YouTube. That's on nice. The Saturday, Sunday, I'm vlogging, you know. You're going to block this bit out, right? Yeah, of course. Just block it. As long as you put my face out, you can put voices. Floor, your place. Okay. Yeah, okay. No, I don't know. A little bit. No, but you can pretend I was someone else. I came to speak to you later. Okay, okay. You know, my dad is from Punjab. He was actually born in Kenya. Oh, okay, that's fine. I know you don't care. No worries, no worries. सो इकडे सगळे बँडवाले बसले आहेत जे बँड वगैरे नाचतात. सो आता मी इथे समोर बसले बँडवाले आहेत
त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यातला खूप एक फेमस आहे, त्याला मी ओळखतो, त्याच्याशी मला बोलायचं आहे, सो मी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करेन. तो भेटला बोलला तर खूपच मस्त होईल. सो आता इथे काही लोक उभे आहेत, त्यांचे आपण व्हिडिओ घेणार. त्यांनी टॅटू वगैरे केले आहेत, खूप मस्त टॅटू वगैरे केले आहेत. सो हा आहे पाठीमागे आपल्या. हॅलो हरमन, ओला ओला ओला, नमस्ते नमस्ते. येस नमस्ते. यू नो मनु ट्रॅव्हलर? No, he made a video. He makes video for YouTube. Oh really? Yeah, he's wow. Very famous in Indian. Oh wow! Yeah. I don't know. Really? Yeah, I will find him out. One second. Man, he makes film for me. He posts in his account. Too many Indian people say, "Oh, I know him. I know him." Oh okay. So you'll be in India, yeah? In no, Mumbai. He means coming here. I mean, I'm gonna show you on YouTube. ड्रॅगन आहे मस्त काळोख झाला आहे आता मस्तपैकी. आणि आता अजून भारी वाढणार इकडे, पण मला जावं लागणार आहे, खूप लेट झालं आहे आता. आता दिवस खूप मजा गेली आणि आता घरी निघतोय मी. बघू शकता ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने मागे चाललोय आता. सो गाईज, आताच मी किचनमध्ये आलो आहे आणि माय फिश वगैरे ठेवलं आहे मी करून. सो आता मला करावं लागणार आहे फिश वगैरे. सो झालं कॅमडिन टाउन वगैरे, मस्त होतं, फिरून आलो, एन्जॉय केलो आपण. आता जेवणाचं पोटापाण्याचं बघायला हवं आणि ते पण मलाच करावं लागणार आहे. सो म्हणून जास्त माझे ब्लॉग वगैरे नसतात. सो आता जेवण करतो आणि झोपतो. दमायला पण झालं आहे, उद्या संडे आहे, आरामात उठणार आहे मस्तपैकी. तोपर्यंत तुम्ही मला ब्लॉग अपलोड झालेला असेल संडेला, सो बघाच तुम्ही. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला सांगा तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना, सगळ्यांना. सो अजून मला सपोर्ट भेटेल, अजून व्हिडिओ बनेल. सी यू सून. सी यू.